प्रथम मला पर्यावरण दक्षता मंडळाचे आभार मानायचे आहेत, कारण त्यांनी मला ही सुविधा उत्पन्न करून दिली किंवा हे बर्ड्स सीन ऍट महाराष्ट्र आणि आता आपल्याला बघायचे बर्ड्स ते अदर दॅन वॉटर बॉडीच्या जवळ सापडणारे बर्ड्स किंवा पाणथळ जागी सापडणारे बर्ड्स आहेत हे सोडून आपल्याला बाकीच्या महाराष्ट्रामध्ये दिसणारे जे काही बर्ड्स आहेत ते आपल्याला बघायचे त्याच्यामध्ये. त्याकरता मला त्याच्यामध्ये मांडण्या माझे विचार मांडण्याकरता ही संधी दिली त्याबद्दल मी आभार मानतो. त्याच्यानंतर ह्या हे प्रेझेंटेशन ते फोटो आहेत हे स्वतः मी काढलेले आहे आणि त्याचं एडिटिंग पण मी केलं आहे, परंतु प्रेझेंटेशन बनवण्याकरता मला मदत ज्यांनी केली ते डॉक्टर चित्रा जोशी यांचे आभार. आता मी सुरुवात करतो माझ्या स्लाइड शोला की त्या योगे जे दिसणारे आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसणारे जे पक्षी आहेत ते आपल्याला साधारणतः दिसतील. मी फोटो फार दाखवणार नाहीये पण त्याच्यामध्ये दिसणारे काही पक्षी महाराष्ट्रामध्ये आपल्याला ते दिसतात ते त्याच्याबद्दल थोडीशी माहिती किंवा माझे अनुभव सांगणार आहे. तर मी सुरू करू होतो. आता ही जी स्लाइड आपण बघतोय ही स्केलिब्रेस्टेड मुनियाची स्लाइड आहे आणि हा अत्यंत म्हणजे कॉमन किंवा सामान्य दिसणार सामान्यपणे दिसणारा पक्षी आहे. बहुतेक करून हा पूर्वी जंगलामध्ये दिसायचा पण आजकाल ह्याच्यामध्ये आपल्या घराघराच्या आसपास हा पक्षी दिसतो किंवा स्केलिब्रेस्टेड मुनिया त्याला म्हणतात किंवा टिपकेवाली मुनिया किंवा मनवली असं पण म्हणतात. आता त्याच्यामध्ये मराठी नावं आणि इंग्लिश नावं ही दोन्ही नावं असल्यामुळे मला त्याच्यामध्ये दोन्ही ह्याच्यामध्ये जे माहिती आहे ती मी माहिती द्यायचा प्रयत्न करणार आहे. डाव्या साईडला आहे ही पूर्णपणे पूर्ण वाढलेली मुनिया आहे. उजव्या साईडला आहे ती मात्र छोटी किंवा तिथं पिल्लू आहे. ते दोघेही जर पाणी प्यायला आलेले होते तर मानपाड्याच्या जंगलामध्ये हा मी फोटो काढलेला आहे त्याच्यामध्ये. आणि तुम्ही बघत राहा बघितलं तर उजव्या साईडची जी मुनिया आहे तिच्या अंगावर कुठलेही खवले दिसत नाहीये, परंतु डाव्या साईडच्या मुनीच्या अंगावर खवले खवले असे दिसत आहेत. स्केली म्हणजे स्केल म्हणजे खवले खवले दिसतात ना ते आता नंतर ह्या मुनियाला वाढल्यानंतर ते दिसू शकतील त्याच्यामध्ये, तोपर्यंत दिसणार नाहीये. आता त्याच्यामध्ये त्याचा ग्रुप असतो मोठा असतो. आता माझ्या समोर ह्यांचं एक घरटं होतं ते कावळ्यांनी मात्र ते दरवर्षी घरटं बांधतात आणि कावळे ते घरटं उसकडून काढतात आणि त्याच्यामध्ये त्यांची अंडी फोडून ते शांतपणे खात असतात. एक अगदी म्हणजे आपण जसं सुगरण पक्षाचं बघितलं तसं ते गवत काढून देऊन एक एक गवत काढून ते घरटं बांधत असतात आणि त्याची साईज पण तशी चिमणीपेक्षा थोडी लहान आहे त्याच्यापेक्षा साईज, म्हणजे चिमणी त्याच्यापेक्षा मोठी आहे. आणि हे चिमणी बरोबर जर का मोठ्या संख्येने आले तर हे भांडामांडी करून चिमणीला स्व पळवून लावतात. नंतरची जी स्लाइड आहे ती इंडियन रॉबिन किंवा चिरक असं त्याला म्हणतात. हा कॉफी रंगाचा पक्षी आहे आणि नेहमी शेपूट वरती करून जातो. आता साधारणतः बघितलं तर आपण ह्याच्यामध्ये आपण रॉबिन म्हटल्यानंतर मॅकपाय रॉबिन हा आपल्या डोक्यामध्ये येतो, तर आपल्याला हा इंडियन रॉबिन हा थोडासा वेगळा आहे. आणि मॅकपाय रॉबिन पुढच्या स्लाइड मध्ये माझ्याकडे आहे त्याच्यामध्ये हा मॅकपाय रॉबिन जर का बघितला तर हा ब्लुईश कलरचा किंवा दिसतो त्याच्यामध्ये. हा मेल आहे हा दयाळ ह्याला म्हणतात आणि ह्याची जी फिमेल आहे ही करड्या रंगाची आहे. हा पाणी पितांचा मी एकदा नागझिराला फोटो काढलेला होता. आणि हा मॅकपाय रॉबिन हा आपल्याला साधारणतः शाळेच्या पुस्तकामध्ये गाणारा पक्षी म्हणून ओळखला जातो. याचा हॅबिटॅट असं आहे की हॅबिटॅट म्हणण्यापेक्षा ह्याचं जे खाणं आहे ते इन्सेक्टिव्हरस आहे. हा काही किडे खातो, काही गॅकॉक्स म्हणजे काही पाली किंवा सरडे खातो किंवा काही प्रमाणामध्ये फिश खाताना पण बघितलेलं आहे त्याला. मी एकदा तर गंमत झाली होती की मी ऐकण्यात आलेलं आहे माझ्या की हा पक्षी जो आहे हा म्हणजे संगीतात म्हणजे काय म्हणतात त्याला तो आवाज त्याचा अतिशय मंजूळ आहे. सकाळी उठल्यानंतर तुम्हाला बऱ्याच प्रमाणामध्ये आवाज ऐकता गोड आवाज ऐकता येतो. आपली पिल्लं जर का त्याच्याप्रमाणे गायली नाही तर तो पिल्लांना आपल्या मारून टाकतो अशी एक ऐकलेली बातमी आहे. खरं खोटं मला माहिती नाही ह्याच्यामध्ये, पण बऱ्याच वेळेला एका ताडोब्याला मात्र ह्याला एकदा मोठ्या पक्षाला मारताना बघितलं होतं. मी अशा करते की फूडची कॉम्पिटिशन असते त्या पक्षा म्हणजे दोन पक्षामध्ये मारामारी झाली आणि त्या पक्षाला चोचीनी यांनी मारलं होतं. आमचं सहज लक्ष गेलं, आम्ही वाघोबाच्याकडे बघत बसलो होतो, वाघेल पाठीमागे लक्ष गेलं तर दोघांमध्ये मारामारी चालू होती. पण ह्याच्यापेक्षा तो पक्षी बऱ्यापैकी मोठा होता, त्याने त्याला चोच मारून मारून त्याच्याकडं फूड काढून घेतलं आणि त्याला मारला होता. तिसरा पक्षी जो आहे हा भारद्वाज. म्हणजे बऱ्याच ह्याच्यामध्ये असं म्हणतात की भारद्वाज दिसला की चांगलं होतं किंवा मला
शुभ संकेत आहे, परंतु मला असेही लोक भेटले की भारतवर दिसला म्हणजे त्याला आज काय मला फोटो मिळणार नाही असे मला फोटोग्राफर सुद्धा भेटलेले आहेत। त्याच्यामध्ये भारतवर जर का बघितला तुम्ही तर हा कावळ्याच्या जातीचा एक पक्षी आहे आणि त्याचे डोळे बघितले तर साधारणतः हा लालसर डोळे आहेत आणि ह्याला न पिता असंही म्हणतात। किंवा त्याच्यामध्ये दारू प्यायलेला माणूस जर का असेल तर त्याचे दारू प्यायल्यानंतर कसे डोळे जिंकतात किंवा लाल होतात तसे ह्याचे न पिताना डोळे लाल झालेले आहेत म्हणून ह्याला न पिता पण म्हणतात। ह्याला काही लोक गोल्डन क्रो पण म्हणतात आणि हा पक्षी जास्त उडू शकत नाही, म्हणजे आपण म्हणू की कावळ्यासारखा उंच उडेल वगैरे तर तसं होत नाही। तो साधारणतः झाडाच्या मध्यभागी किंवा झाडाच्या अगदी पाठोपाठ टोकापर्यंत जाऊ शकतो। हा जरा हेवी असतो, मोठा बल्की आहे आणि कावळ्यापेक्षा हा बऱ्यापैकी मोठा आहे। त्याचं गोल्डन क्रो पण त्याला म्हणतात ह्याच्यामध्ये। आणि हा साधारणतः त्याचा आवाज त्याच्यामुळे बरोबर तो कुठेही जंगलात गेला कुठे गेला तरी बरोबर तो त्याच्या जाणकार मनुष्य आवाजाने तो बुकबुक बुकबुक असा आवाज करतो, त्यामुळे तो आपल्याला लक्षात येतो त्याच्यामध्ये। नंतरचा जो पक्षी आहे तो आपला नेहमींचा पोपट, पण ह्या पोपटाबद्दल आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोकांना ह्याच्याबद्दल थोडीशी म्हणजे कमी माहिती आहे म्हणायचं किंवा काय मला सांगता येत नाही, पण ह्याला इंग्लिशमध्ये पॅरट म्हणतात, मराठीमध्ये तर सगळ्याला पोपटच म्हणतात, पण हे वास्तू बघायला गेलं तर हे पॅराकिट्स आहे। आता हा रोज रिंग पॅराकिट आहे, आता हा फ्रूट खाणारा पक्षी आहे, परंतु हा पूर्वी काही लोक ह्याला पिंजऱ्यात पण बघायचे, सध्याच्या ह्याच्या केसमध्ये मला वाटतं ह्याच्यावरती बंदी झालेली आहे, कुठेही पक्षी पाळू शकत नाही आपण। त्याच्यामुळे हा जो पक्षी आहे हा जंगलामध्ये तुम्हाला जास्त करून दिसतोच। हा पक्षी जो पॅरा पोपट आहे आपल्याकडे, आपल्याकडे पॅरट नाही एक्सेप्ट वल्नर हँगिंग पॅरट। आता मी त्याचा फोटो इथे मात्र टाकलेला नाहीये मुद्दाम, आपण आपलं नॉर्मल पॅराकिट वरतीच जायचंय। ह्याच्यामध्ये पॅराकिट सुद्धा महाराष्ट्रामध्ये भरपूर दिसतात, त्याचे दोन तीन प्रकारचे पॅरट मी तुम्हाला आता दाखवणार आहे। हा मला इथे ठाण्याला किंवा आपला भांडू पंपिंग स्टेशनला मिळालेला हा पोपट आहे, रोज रिंग पॅराकिट आहे। त्याच्यानंतर हा जो पुढचा जो प्रकार आहे हा मला इथे हा त्याच्यामध्ये हा टुई पोपट असं म्हणतात। तू त्याचा जर का मेल बघितला तर त्याचं डोकं हे लाल आहे आणि फिमेलचं डोकं हे कर्ड आहे, किंवा प्लम हेडेड पॅराकिट हे मेल फिमेलची जोडी आहे आणि त्याच्यावरती त्याचं डोकं लाल आहे, तिचं डोकं ग्रे आहे। आणि मला वाटतं हे सोशल डिस्टन्सिंग सध्याच्या युगामध्ये पाळत नाही असं दिसतंय, म्हणून ते असे जवळजवळ बसलेले आहे। आणि नंतरचा जो पोपट आहे हा माझ्या घरातून मी काढलेला आहे, माझ्या समोर एक बदामाचं झाड आहे, तर त्या बदामाच्या झाडावरती हा पोपट अलेक्झांड्रिंग पोपट त्याला म्हणतात, त्याला करण पोपट असं पण म्हणतात, तर तो येऊन बसला होता आणि तो अजूनही येतो तिथे। आणि तिथे येऊन जर का तुम्ही बघितलं तर हा पोपट म्हणजे पॅराकिट आहे, हा नॉर्मल पॅराकिट पेक्षा थोडासा मोठा आहे आणि ह्याच्या अंगावरती किंवा शोल्डरवरती असा मरून रंगाचा एक पॅच आहे, त्याच्यावरनं तो बरोबर ओळखता येतो की हा अलेक्झांड्रिन पॅराकिट आहे। तर आपल्याकडे मी ठाण्याला राहतो तर ठाण्याच्या खाडीवरती पण मला हे सगळे पक्षी दिसतात। प्लमेटेड पॅराकिट माझ्याकडे दिसत नाही, परंतु मला बाहेरगावी गेल्यानंतर मात्र महाराष्ट्रात इकडे तिकडे फिरल्यानंतर मात्र प्लमेटेड पॅराकिट अगदी भरपूर दिसतात। त्याच्यामध्ये शहापूरला गेलो तरी प्लमेटेड पॅराकिट दिसतात, कुठे जस्ट कल्याणच्या पुढे गेल्यानंतर तुम्हाला पॅराकिट दिसू शकतात। किंवा अलेक्झांड्रिन पॅराकिट आणि रोज रिंग पॅराकिट हे दररोज मी अगदी भरपूर प्रमाणात बघत असतो। काही ठिकाणी तर पॅराकिट हे थवेच्या थवे इथे बघता येतात। पुढचा जो पक्षी आपण बघायचा आहे, आता मी हे पक्षी जे दाखवतोय महाराष्ट्रामधले काही पक्षी, हे पक्षी म्हणजे थोड्याफार प्रमाणामध्ये ह्याच्यामध्ये लिस्ट तर ऍटोमॅटिक तयार होणारच आहे, परंतु ह्याच्यामध्ये काही काही पक्षी आपण सगळे पक्षी नाही घेतले, काही काही पक्षीच घेतलेले आहेत। तर त्याच्यामध्ये आता जर का हा बघितला तर हा कॉमन हुकू किंवा हुदहुद ज्याला मराठीमध्ये म्हणतात, तर ह्याला मुद्दाम दोन फोटो टाकलेले आहे। दोन्ही फोटो एकाच पक्षाचे आहे। तर का वरती पक्षी बघितला तर हा गवताळ प्रदेशात सापडणारा पक्षी आहे, साधारणतः ग्रासलँड वरती हा पक्षी सापडतो। आणि तुम्ही जर का बघितलं तर अगदी वरच्या फोटोमध्ये तो टिपायच्या मार्गावरती काहीतरी शोधतोय त्याच्यामध्ये, तो शक्य झालं तर हा खाली ग्रासलँडलाच हा पक्षी सापडतो। मला हा नाही म्हणजे भांडू पंपिंग स्टेशनला सुद्धा दिसला होता। आणि हा जो खालचा जो पक्षी आहे डाव्या साईडचा खाली दाखवलेला आहे, कॉमन हुकू ऍट अग्रेसिव्ह मूड,
याच्यामध्ये त्याचा तुरा जो आहे हा वरती असा प्रचंड प्रमाणात वरती आलेला आहे. याचा अर्थ की तो अग्रेसिव्ह मूड मध्ये आहे. आयदर तो कोणाशी भांडायचा पवित्रात आहे किंवा तो घाबरलेला आहे किंवा त्याचा कोणतरी फूड देणार म्हणून तो अग्रेसिव्ह झालेला आहे. त्याचा तुरा जेव्हा उंच होतो त्यावेळेला तो असा दिसतो. आणि मला एकाने असंही सांगितलं की त्याच्यामध्ये सुद्धा काही कॉमन हुकू जे आहेत हे लोकली मायग्रेशन करतात. आता याच्यामध्ये काही पक्षी लोकली मायग्रेट पण होतात, त्याच्यामध्ये काही मायग्रेशन पण झालेलं असतं, त्याच्यामुळे सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला त्या तुऱ्यावरनं किंवा तुऱ्यामध्ये असलेल्या डागावरनं बरोबर समजतं की हा मायग्रेट झालेला आहे का हा इकडचा लोकल आहे. हा कॉमन हुकू किंवा हुदहुद पक्षी. पुढचा पक्षी जो आहे तो आपला गांधारी किंवा लॉंग टेल स्ट्राईक. लॉंग टेल स्ट्राईक हा आपल्याकडे भरपूर सापडतात याच्यामध्ये. तर गांधारी याला का म्हणतात, तर गांधारी म्हणतात ह्याचा डोळ्यावरती जर का तुम्ही बघितलं तर एक प्रकारची पट्टी लावलेली आहे किंवा पट्टी अशी काळी पट्टी दिसते, त्याला खाटीक सुद्धा म्हणतात. तर गांधारी अशा करतात की त्याचं महाभारतामध्ये गांधारी त्याच्या डोळ्यावरती पट्टी बांधून होती तसं ह्याचं डोळ्यावरती पट्टी बांधल्यासारखं ते दिसतं म्हणून त्याला गांधारी म्हणतात. खाटीक का म्हणतात, तर एखाद्या लहान पक्ष्याची किंवा हा लिझार्ड किंवा एखादा इन्सेक्ट वगैरे असेल आणि तो विषारी असेल तर त्याचा तो शिकार करून तो खोचून ठेवतो एका काट्यावरती. ते काट्यावरती खोचून ठेवल्यानंतर तो ताबडतोब त्याला खात नाही तर तो एक दोन दिवसानंतर त्याला तो खातो, जेणेकरून त्याच्यामध्ये असलेलं पॉयझन किंवा त्याच्याकरता असलेलं पॉयझन हे सगळं निघून जातं आणि मग तो त्या पक्ष्याला किंवा सॉरी पक्ष्याला नाही तो त्या इन्सेक्टला किंवा अगदी छोट्यातला छोटा किडे वगैरे असतील ते त्याच्याकरता पॉयझनच असतील त्यांना तो शांतपणे खातो. आता हा लॉंग टेल स्ट्राईक आहे. आपल्याकडे बेबॅक स्ट्राईक पण दिसतो. हा बेबॅक स्ट्राईक म्हणजे माझा मराठीमध्ये आता मला शोधून काढायला लागतात ती नावं. हा तांबूस पाठीचा खाटी किंवा उदी पाठीचा खाटी असे आपल्याकडे त्याच्यामध्ये बरेच सापडतात. किंवा हा गांधारी आहे. आणि हा सर्वात तसा बघायला गेलं तर हा शिकारी पक्षी आहे पण हा लहान पक्षी आहे. म्हणजे शिकारी पक्षी जनरली म्हटलं की आपण मोठा मानतो किंवा घार याला शिकारी पक्षी म्हणतो आपण, पण तो त्या मनाने हा फारच लहान आहे. पण हा शिकार मात्र अगदी व्यवस्थित काही मोठ्या इन्सेक्टची किंवा अगदी छोट्याच्या छोट्या बर्डची ह्याच्यापेक्षा लहान पक्ष्याची सुद्धा करू शकतो याच्यामध्ये. आणि हा चिमणीपेक्षा थोडा मोठा आहे. मी तुम्हाला सांगितलं की पाणथळ सारी मी काही घेणार नाहीये, दाखवणार नाहीये, पण मला राहवलं नाही म्हणून मी हे दोन तीनच फक्त फोटो दाखवणार आहे त्याच्यामध्ये. की हा छोट्या खंड्या आहे, कॉमन किंगफिशर किंवा स्मॉल ब्ल्यू किंगफिशर किंवा छोटा खंड्या. आता हा साधारणतः पाण्याच्या जवळपास सापडतो, सूर मारून पकडतो. मी मुद्दाम तुम्हाला का दाखवतोय, कारण महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आता जर का तुम्ही बघितलं तर ह्याच्यामध्ये हा नॉर्मल खंड्या आहे किंवा ह्याच्यामध्ये हा कॉमन म्हणजे किंगफिशर याला म्हणतात. परंतु हाच ह्याचाच एक भाऊ आहे थोडक्यामध्ये, म्हणजे ब्ल्यू इयर्ड किंगफिशर आहे. किंवा आणखीन एक आहे हा तिबोटी खंड्या किंवा ओरिएंटल ड्वार्फ किंगफिशर. ह्याचे फोटो काढायला लोक हजारो रुपये मोजतात आणि जर का तुम्ही बघितलं तर सगळ्यांचे फोटो एकसारखे असते आलेले असतात. त्याच्यामध्ये व्हेरिएशन किंवा त्याच्यामध्ये फार बदली मला फारसं काही दिसत नाही. त्याच्यामुळे मी फोटो बघून बघून त्याच्यामुळे असं मला वाईट वाटतं की तेच तेच फोटो काय. त्याच्यामध्ये जर का एकाच माणसाने ते हाईड मध्ये बसून फोटो काढले तेच 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 10-15-20-25 हजारोने फोटो एकासारखे एक असतात. त्याच्यामुळे म्हणून मी हा मुद्दाम दाखवला त्याच्यामध्ये हा फोटो. ह्याच्यामध्ये आणखी मोठा म्हणजे आपला पांढऱ्या छातीचा किंगफिशर पण आपल्याला दिसतो. हा कॉमन किंगफिशर दिसतो किंवा ब्ल्यू इयर किंगफिशर दिसतो. ओडीकेफ, आम्ही ओडीकेफ म्हणजे हा मुद्दाम ओडीकेफ असं नाव लिहिलं आहे कारण ओडीकेफ नावानेच फेमस आहे. त्याला ओरिएंटल ड्वार्फ किंगफिशर म्हटलं तर कदाचित कोणाच्या लक्षात येणार नाही. हा मी सुरुवातीला अगदी कर्नाळ्याला पाहिला होता. हा पावसामध्ये साधारणतः आपल्याकडे येतो आणि पावसामध्ये तो येऊन तिथे घरटं तयार करतो. घरट्यामध्ये पिल्लं होतात आणि मग आपण त्याच्यामध्ये त्याचा पाण्याचा जिथे वाहता असतो तिथे त्याला बघू शकतो. पुढची जी स्लाइड आहे त्याच्यामध्ये हा लाल बुड्या बुलबुल, म्हणजे थोडक्यामध्ये बुलबुलची व्हरायटी आपल्याकडे भरपूर आहे. त्याच्यामधले हा एक प्रकार आहे की त्याचा बुड आहे ते लाल आहे. तुम्हाला आता ह्या फोटोमध्ये ते लाल बुड दिसणार नाही. तुम्ही कदाचित पुढच्या फोटोमध्ये बघा की उजव्या साईडचा फोटो आहे त्याच्यामध्ये त्याचं बुड जे आहे ते लाल दिसतंय किंवा डाव्या साईडला ते एकत्र असे सगळे एकत्र येऊन त्याच्यामध्ये बसून त्या हाईडमध्ये ते खात आहेत. उजव्या साईडच्या फोटोमध्ये अगदी क्लिअर आहे
की तो लाल आहे, त्याचा बूट लाल आहे. आणि ह्याच्यावरती तुम्ही जर का विचार केला तर ह्याच्यामध्ये बुलबुल मध्ये बरेच प्रकार आहेत. मध्ये दिसणारे फक्त दोन तीनच मी आता बुलबुल आपल्याकडे इथे मी फोटो मध्ये टाकलेले आहेत. तुम्हाला फोटो वाटेल की माझ्याकडे ठाण्यामध्ये एक सोसायटी आहे, त्यांच्या घरामध्ये यांनी घरटं, जसं हाऊस पॅरो म्हणतात ना, तसं ह्यांनी घरटं बांधलं होतं. त्या पडद्याचा आपला जो रॉड असतो त्याच्यावरती घरटं बांधलं होतं आणि तिथे घरटं बांधून हा घरात यायचा आणि दररोज त्यांना फिडिंग करायचा. एक दिवस मी मुद्दाम तिथे गेलो बघायला, मी तिथे त्यांच्या कोचावरती बसलो होतो, तो मला बघून हा आतमध्ये येईना, कारण मी त्याच्याकरता हा म्हणजे बाहेरचा मनुष्य होतो. ते बसले, बाजूला बसले, गॅलरीच्या बाजूला बसले व्यक्ती घरातली, की तो यायचा व्यवस्थित पिल्लांना भरवायचा. पण मी बसले म्हटल्यानंतर तो आला नाही. मी थोड्या वेळाने मित्र आतमध्ये आला आणि त्याने पिल्लाला आपल्या भरवलं. आणि गंमत अशी, आम्ही मुद्दाम केलं होतं की त्यांच्या घरामध्ये लॉक लावून ते गेले, खिडकी दरवाजा बंद केले, फक्त किचनची खिडकी मात्र ती उघडी राहिली होती. तर हा किचनच्या खिडकीमधून आतमध्ये आला आणि त्यांच्या कोचावरती त्यांनी दरवाजा उघडला तर बसलेला आढळला. म्हणजे हा इतका माणसाळ्यासारखा झालेला आहे तो थोडक्यामध्ये. किंवा हे बर्ड्स आपल्याकडे झालेला अडॅप्टेशन म्हणा किंवा काय म्हणा, हाऊस पॅरो ज्याला म्हणतो, तसं काही दिवसानं ह्याचं नाव पण हाऊस बुलबुल असं पण होऊ शकेल. किंवा मगाशी मी तुम्हाला सांगितलं तसं स्केलिब्रेस्टेड मुनिया जे आहे, या पूर्वी जंगलामध्ये दिसायच्या, त्या आता रस्त्या रस्त्याला पण दिसू शकतात. तसं ते हाऊस पॅरो, तसं हाऊस बुलबुल, तसं हाऊस मुनिया पण होऊ शकेल त्याच्यामध्ये. आता जर का तुम्ही पुढे बघितलं तर हा जो फोटो आहे हा रेड विस्कड बुलबुल किंवा ह्याला शिपाई बुलबुल म्हणतात. ह्याच्या डोळ्याच्या खाली बघा, लाल असा एक चट्टा पट्टा आहे. तो ज्युवेनाईल मध्ये लाल कलरचा पट्टा नसतो, तो हळूहळू मोठा झाल्यानंतर डेव्हलप होतो. ह्याच्या डोक्यावरती तुरा आहे आणि ह्याला शिपाई बुलबुल ह्या तुऱ्यामुळेच म्हणतात असं मला तरी वाटतं. ह्याला विस्कट बुलबुल म्हणतात त्याच्यामध्ये. आणखी तिसरा एक आहे आपल्याकडे, मी ठाण्याच्या खाडीवरती मला बऱ्याच प्रमाणामध्ये तो दिसतो, पण ह्याच्यामध्ये घराघराच्या आसपास दिसत नाही. हे ते वरचे दोन मात्र अगदी घराघराच्या आसपास मला सोसायटीमध्ये हे दिसतात. तिसरा जो आहे त्याला मध्ये त्याच्या तोंडावरती लाल पट्टा बघितला तसा तो तोंडावरती पांढरा पट्टा आहे त्याच्यावरती. पण त्याला जर का क्रेज झाला तो हिमालयन बुलबुल पण होऊ शकतो त्याच्यामध्ये. हा नॉर्मली हा कॉमन आयोरा सुबक पक्षी हा जनरली गाणारा पक्षी म्हणून त्याच्या अगदी गोड गळ्याचा, किंवा तुम्ही जर का कोणाला आवाज काढायला सांगितलं तर पहिला सुबक पक्ष्याचा आवाज काढतील असा इतका गोड गळ्याचा आणि अतिशय सुंदर गाणारा आणि तुम्हाला रिस्पॉन्स देणारा पक्षी आहे हा. प्रत्येक वेळेला तुम्ही जर का बघितलं तर तुम्ही जर का शिटी मारली तर तोही शिटी मारेल, किंवा त्याच्या शिटीप्रमाणे तुम्ही शिटी मारली तर तो लगेच रिस्पॉन्स देतो. हा जो पक्षी तो काळा काळा जो म्हणजे पाठ दिसते हा ग्रे कलरचा आहे, परंतु हा ब्रीडिंग प्लुमेज मध्ये आलेला आहे. म्हणजे हा थोडक्यामध्ये हा रेडी फॉर यु कॅन से ती नेक्स्ट म्हणजे पुढच्या पिढीला जन्म घालायला रेडी झालेला आहे. म्हणजे काय मराठीमध्ये त्याला माझावर आल्यासारखं म्हणतात तसा तो झालेला आहे त्याच्यामध्ये. पुढचा जो पक्षी आहे हा स्टेट बर्ड ऑफ महाराष्ट्र येलो फुटेड ग्रीन पिजन किंवा येलो लेग ग्रीन पिजन आहे. बल्की पक्षी आहे किंवा कबुतराच्या जातीचा पक्षी आहे, किंवा आपल्याला आपण निर्बुद्ध कबुतर म्हणतो इथे, पण हा डोकेबाज आहे हा. तसा तुम्हाला हा शाय पक्षी आहे, हा पटकन ह्याचा तुमच्या हातात तसा म्हणजे फोटोग्राफीच्या दृष्टीने बघायला गेला तर हा पटकन सापडायचा नाही, थोडा शाय वाटतो. बऱ्याच वेळेला हा कर्नाळ्याला पण दिसतो, आपल्या महाराष्ट्रामध्ये तर हा दिसतोच दिसतो. थव्या थव्याने आम्ही बघितलेले पक्षी आहेत. हा जनरली पिजन प्रमाणे हा फ्रुट्स किंवा सीड्स खाऊन हा राहतो त्याच्या. हा पक्षी थोडा हा पक्षी बघायला गेला तर कबुतरापेक्षा थोडासा मोठा आहे, परंतु बल्की आहे. त्याच्यामध्ये सुद्धा बरेच प्रकार आहेत. येलो फुटेड आहेत, येलो, त्याच्यानंतर फक्त ग्रीन पिजन आहे, त्याच्यानंतर पॉम्पेडर पिजन आहे. आपल्याकडे दिसणारे काही प्रमाणामध्ये हे पक्षी दिसतात त्याच्यामध्ये. येलो फुटेड आहे, हरियाल हा सगळीकडे दिसतो, महाराष्ट्रामध्ये दिसतोच दिसतो. तुम्ही कोकण साईडला गेलात किंवा चिपळूण साईडला त्याच्यामध्ये गेला तर तुम्हाला हे भरपूर प्रमाणामध्ये पक्षी आढळतात त्याच्यामध्ये. कोतवाल, ब्लॅक ड्रॉंगो. आता कोतवाल ब्लॅक ड्रॉंगो म्हटला की याच्यामध्ये हा बऱ्याच प्रकार आहे. आपल्याकडे ड्रॉंगो म्हणजे हा साधारणतः म्हणजे ह्याला कोतवाल म्हणतात. कोतवाल आहे, भृंगराज आहे, महाभृंगराज आहे, किंवा स्प्रँगल्ड पक्षी म्हणजे त्याची शेपूट तशी गुंडाळलेली असते तसा प्रकार आहे. आणि हे पक्षी सगळे आपल्याकडे महाराष्ट्र म्हणजे बोरिवलीला पाहिलेले आहेत नॅशनल पार्कामध्ये. हे पक्षी इथे सुद्धा दिसतात, ठाण्याच्या काडीवरती पण दिसतात आणि महाराष्ट्रामध्ये उर्वरित भागात सुद्धा दिसतात.
आता तुम्ही म्हणाल महाराष्ट्रामध्ये म्हणजे कुठे, तर अख्ख्या महाराष्ट्रभर हे पक्षी दिसतात, कुठेही दिसत नाहीत अशातला भाग नाही. याच्याकरता जंगलात सुद्धा जायची गरज नाहीये. बेसिकली ह्यांना शेतकऱ्याचा मित्र म्हणतात. आता का मित्र म्हणतात, तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघायला गेलं तर शेतकरी कधी शेत जाळतात, तर ते जाळल्यानंतर त्याच्यामधून काही प्रमाणामधून जे खाली किडे किंवा इन्सेक्ट काय असतील तर ते बाहेर पडतात. काही जगलेले असतात, काही मेलेले असतात, तर त्यांना साफ करण्याचं काम हे करतात. म्हणजे हे गरम गरम असताना त्या राखेवरती उडताना दिसतात आणि हे पटका पटापट त्या इन्सेक्टला मारत असतात, ते उचलून घेऊन जातात, ते खातात. आणखीन एक गोष्ट म्हणजे हा बऱ्याच पक्ष्यांचा आवाजाची नक्कल करतो, त्यामुळे असं वाटतं कधी कधी अरे हा पक्षी आहे, हा पक्ष्याचा आवाज आला. काही पक्षी निरीक्षक जे आहेत ते बऱ्याच वेळा गणताना किंवा ते दिसतात की त्याच्यामध्ये आता मी हा आवाज ऐकला, त्या आवाजावरनं जर का मी पक्ष्याची नोंद केली तर तो पक्षी कोतवालानी केलेला किंवा ह्याच्यावरती ड्रॉंगोनी केलेला आवाज असतो तो, त्याच्यामुळे तो फसतो त्याच्यामध्ये. पक्षी निरीक्षण करता करता आपण फसू शकतो. हा पक्षी मोठ्या पक्ष्याशी सुद्धा मारामारी करतो, लहान पक्ष्यांना हा वाचवतो, म्हणून ह्याला कोतवाल असं म्हणतात. पण हा त्यातल्या त्यात म्हणजे म्हणतात तसं सेफ्टी गार्ड जसं म्हणतात तसा तो हा एक प्रकारचा आहे, तो वाचवतो पक्ष्यांना. पुढे आता जर का बघितलं तर मगाशी म्हटलं त्याप्रमाणे तो श्राईक होता, तो छोटा होता, शिकारी पक्षी होता. हा शिकरा हा त्या मनाने बराच मोठा आहे, हा कावळ्यापेक्षा मोठा आहे पण घारीपेक्षा थोडासा लहान असा हा पक्षी आहे. हा अंडी खातो, लिझाड खातो, उंदीर खातो, त्याच्यानंतर छोटे बर्ड्स खातो. आणि हा थोडासा अगदी सकाळी अर्ली मॉर्निंग जर का तुम्ही बघायला गेला तर सकाळी 6 वाजता 7 वाजता हा पटकन दिसणार नाही, तर हा साधारणतः 10-11 नंतर दिसायला लागतो. हे माझं आपलं ऑब्झर्वेशन तुम्हाला मी सांगतोय. तुम्ही म्हणा हा नियम आहे वगैरे असं काही नाही, सकाळी काय करायचं बघू पण शकता. पण साधारणतः हा पक्ष्याला बघायची वेळ, आता मी मानपाड्याला गेलो होतो तेव्हा तिथे फोटोग्राफी करता बसलो होतो, तर त्याच्यावरती त्याने सांगितलं की हा साधारणतः 12 च्या आसपास पाण्यापाशी उतरतो. मी त्याला तहान लागते 12 असताना, मी त्याचा सूर्य हा 10-11 च्या नंतर तो उगवतो आणि तो नंतर हळूहळू आपल्या घरातून बाहेर पडून एक एक शिकार करतो. हा शिकारीच पक्षी असल्यामुळे हा छोट्या छोट्या पक्ष्यांना सुद्धा मारतो आणि इन्सेक्ट किंवा गेकॉक म्हणजे पाली सरडे वगैरे यांना मारताना मी पाहिलेला आहे. हा येलो आईड बॅबलर, आता जर का तुम्ही म्हणा येलो कसा, त्याच्या डोळ्यात लाल दिसतोय पण त्याच्या भोवती जो आयरिस जो आहे त्याच्यामध्ये तो मात्र तो अगदी पिवळसर आहे. हा मी ठाण्याच्या खाडीवरती मायग्रेटरी बर्ड म्हणून पाहिलेला आहे. हा साधारणतः ह्या सीझन मध्ये तो येतो आणि तुझ्या आवाज असा एक प्रकारचा विचित्र आवाज आहे, त्याच्यामुळे तो पटकन लक्षात येतो. हा पक्षी साधारणतः ग्रुपनीच असतो, त्याला बॅबलर म्हटला की हा सात बाई, म्हणजे त्याच्यामध्ये ग्रुप असलाच पाहिजे. हा पण जंगल बॅबलर आहे, तो जंगलात राहणारा सातबाई आहे. आता जर का त्याचे डोळे बघाल तर तुम्ही ते विचित्र डोळ्याचे म्हणजे हावभाव करून तो विचित्र असा असतो, भीती वाटणार के डोळे आहेत त्याचे. परंतु एकत्र ग्रुप मध्ये हा 7 जण असं म्हणतात, 7 जण एकत्र असतात. माया दृष्टीने ते जास्त पण असू शकतील. हा एकत्र एक आला की दुसरा आला की तिसरा आला. आणि बऱ्याच वेळेला यांना मी इव्हन आम्ही जंगलामध्ये किंवा ह्याच्यामध्ये गेलो काही खायला जर का आमच्याजवळ असेल तर हे पक्षी अगदी बिनधास अगदी जवळ येऊन बसतात. आणि ते मी पोहे खाताना सुद्धा त्यांना पाहिलेले आहे, म्हणजे इतकं की खाली पडला एखादा दाणा पडला तर ते येऊन टिपून जातात पटकन. ते इतके धारिष्ठवान, त्यांना काही देतं वाटत नाही आणि त्यांना बरोबर कळतं की आपल्याला खायला कुठे मिळेल आणि काय मिळेल आणि ते बरोबर खातात त्याच्यामध्ये. नंतरचा जो पक्षी आहे ह्याच्यामध्ये हा लार्क आहे. हा लार्क म्हटल्यानंतर चांडोल किंवा हा उजव्या साईडचा आणि डाव्या साईडचे दोन वेगवेगळे पक्षी आहेत. उजव्या साईडला हा कास पठारावरती काढलेला आहे हा, आणि डाव्या साईडचा कास पठारावरती काढलेला आहे आणि उजव्या साईडचा हा इकडे नानदला काढलेला आहे. ही मेल फिमेल ही जोडी आहे त्याच्यामध्ये. आणि ही आणि ऐशी क्राऊन लार्क आहे आणि डाव्या साईडचा हा क्रेस्टेड लार्क आहे. आता लार्क म्हटलं की आपल्याकडे गवताळ प्रदेशामध्ये लार्क भरपूर दिसतात, वेगवेगळ्या प्रकारचे लार्क आहे. त्याच्यावरती एक मोठं प्रेझेंटेशन होऊ शकतं, वेगळं प्रेझेंटेशन होऊ शकतं, म्हणून मी फारसं त्याच्यामध्ये आता डिटेलमध्ये जाणार नाहीये. आता फक्त एवढंच 2-3 पक्ष्यासंबंधीच्या माहिती फक्त देण्याकरता त्या सापडतात आपल्याकडे आणि दिसतात. जास्त करून हे ह्याला डोंबारी पण म्हणतात आणि ह्याच्यामध्ये आपल्याला गवताळ प्रदेशामध्ये हा पक्षी भरपूर आढळतो. मध्यंतरी मी कास पठारावरती गेलो असताना तिथे आता गाईड घ्यायला लागतो, तर तो गाईड घेतल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला मी एक
एक विचित्र प्रकार दाखवतो. मी त्याच्या पाठोपाठ गेलो आणि मी मोठा ग्रुप घेऊन गेलो होतो. मी म्हटलं थांब पहिला काय ते बघू दे आणि मग तू बाकीच्यांना बोलव. तर तो मला तिथे जाऊन त्याने मला लार्जचं घरटं दाखवलं आणि त्याच्यावरती तिची पिल्लं होती. म्हटलं मला दाखवलंस, आता तू कोणाला दाखवू नको, तुला पाहिजे तर तू बाकीच्यांना तू कोणालाही दाखवू नको, तू जर का दाखवलंस लोकांना तर ते लोक 10 लोक जमा होतील आणि बाकीच्यांना ते समजेल, म्हणजे बाकीच्या पक्षांना पण समजेल ते, आणि त्याच्यामुळे त्याची त्याच्यावरती हत्या होऊ शकते. कृपा करून दाखवू नको, बाजूलाच राहून दे, त्याला त्याचा आयुष्य जगून दे त्याच्यामध्ये. म्हणून अजिबात बघायचं नाही कुठल्याही पिल्ला म्हणजे पक्ष्यांच्या घरट्यापाशी त्याचे फोटोग्राफी करायची नाही. हा नियम आपल्याला आपणच आपला घातलेला आहे आणि तो आपण पाळायचा आहे, सगळ्यांनी मिळून पाळायचा आहे. अबलोली हे ठिकाण तुम्हाला माहिती आहे, चिपळूणच्या कोकणाजवळ, तिथे मी हा काढलेला फोटो आहे. हा सनबर्ड तिथे पाणी प्यायला आला होता. हा पाणी प्यायला आला होता तर त्याच्यामधून पाईप आहे, त्या पाईपलाईन मधून पाणी लीक होत होतं. सनबर्ड जर का तुम्ही बघितलं त्याच्यामध्ये तर जर का हा त्याचे चोच मुद्दाम चोच दाखवण्याकरता म्हणून हा छोटा फोटो मी घेतलाय. तर त्याची चोच जी आहे तशी कर आहे, बघा पुढच्या बाजूला जाणारे कर आहे. तर ती कर काय, पक्षी हा लहान आहे, चिमणीपेक्षा सुद्धा लहान आहे. हा तांबड्या पाठीचा शेंजीर याला म्हणतात किंवा विगर सनबर्ड आहे, त्याच्यामध्ये अतिशय लहान आहे. हा जास्त करून फुलामधला नेक्टर खात असतो. त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये हा त्याच्यामध्ये स्पायडर हंटर आहे, त्याची पण चोच अशीच आहे. त्याचा का हा चिमणीपेक्षा लहान आहे आणि त्याची चोच अतिशय वेगळी. किंवा जर का ह्याचा मोठा भाऊबंद म्हटला तरी हरकत नाही, पांढर जागी दिसणारा आपण कुदळ्या म्हटला तर त्याची पण चोच अशा प्रकारची मोठी असते बघा. म्हणजे हा नेक्टर खाण्याकरता फुलांच्या आतमध्ये हा जाण्याकरता म्हणून ही अशी चोच देवाने निर्माण केलेली आहे. देवाने निर्माण केलेले पक्षी आहेत, प्रत्येक पक्षाला हे अन्न पाणी आणि निवारा हा दिला जातो. तसंच प्रत्येक पक्षाला अन्न देण्याकरता त्याचं मिळण्याकरता अडॉप्टेशन किंवा त्याची चोच किंवा त्याचं शरीर किंवा त्याचा रंग हे बनवलेलं आहे, त्याप्रमाणे ह्याची चोच जी आहे ती देवाने तशी बनवलेली आहे. पाठीमागे जर का आता जर का तुम्ही बघितलं तर हा माझ्या बरोबर घराच्या समोर माझ्या सप्तपर्णीचं एक झाड आहे. तर त्या झाडावरती लोक म्हणतात की त्याच्यावर फुलं येतात, हे येतात, वास येतो, त्याचा त्रास होतो. मला अजूनही त्रास झालेला नाही. तर त्याच्यावरती सनबर्ड सकाळ फुलं आली की सनबर्ड येतात आणि सनबर्ड आले की हा जुलै महिन्यातला काढलेला फोटो आहे. त्याचा अतिशय उत्तमरित्या फोटो नाही, पण मला ही ऍक्टिव्हिटी दाखवण्याकरता तुम्हाला मी फोटो दाखवायचा आहे की त्याच्यावरती सप्तपर्णीवरती 7 पानांचा एक पान असं सप्तपर्णी आहे. तर त्यावरती डेव्हिल स्ट्री पण त्याला म्हणतात की त्या पानावरती सकाळच्या वेळामध्ये हे पाणी पडलेलं होतं आणि पाऊस पडून गेलेला होता. त्याच्यावरती हा येऊन बसला आणि यांनी अक्षरशः म्हणजे पावसात तो भिजलेलाच होता, परंतु त्यांनी प्रत्येक पानावरचं पाणी हे उडवलं, पंखाने उडवलं आणि चोचीने उडवलं आणि त्याने काय ऍक्टिव्हिटी होती मला अजून त्याचा कळलेलं नाहीये. त्याच्यामध्ये जर का आपल्या कोणाला कळली तर फार बरं होईल, मला सांगितलं तर आनंद होईल त्याच्यामध्ये. म्हणून हा काढलेला आहे आणि हा फोटो परत ब्रीडिंग प्लुमेज मध्ये बघा. तुम्हाला जर का लक्षात आलं असेल तर कलर हा त्याचा नॅचरल नाहीये, हा नंतर डेव्हलप झालेला कलर आहे. ब्लॅक शोल्डर काईट किंवा आपले घार म्हटले तर नॉर्मली आपण घार म्हणतो ती आपण आकाशात उडणारी घार आपण नेहमीच बघतो याच्यामध्ये. ही कापशी घार म्हणजे पूर्वी ह्याला ब्लॅक शोल्डर काईट म्हणायचं, ब्लॅक विंग आता काईट आहे नाव आहे याचा. इथे करड्या रंगाची किंवा पांढऱ्या रंगाची आहे आणि त्याच्या पाठ जर शोल्डर म्हणजे पंखावरती जर का बघितले तर याच्यावरती साधारणतः ब्लॅक कलरचं किंवा ग्रे कलरचे असे डार्क दिसतात याच्यामध्ये. आणि ही ग्रासलँड मध्ये जास्त करून असते. उंदीर किंवा रेप्टाईल्स किंवा अगदी छोटे छोटे बर्ड पण हे खाते आणि ही आकाशामध्ये हॉवर करते. म्हणजे थरथर 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 हेलिकॉप्टर कसं स्थिर व्हावं तशी ती स्थिर होते आणि तिला जेव्हा वाटेल की खाली आपल्याला 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 मिळणार आहे खायला तेव्हा ती पटकन खाली डाईव मारते त्याच्यावरती आणि पकडते. साधारणतः ही काळ्यापेक्षा मोठी आहे, पण तो नॉर्मल घारीपेक्षा मात्र ही छोटी आहे. आणि याच्यामध्ये हे उंदीर खाते, रॅट खाते, ग्रास हॉपर तर खाते त्याच्यामध्ये, म्हणजे कीटक सगळे कीटक खाते त्याच्यामध्ये. आणि हिची जी मान जर का बघितली तर ही मान आता हा रॅप्टर आहे म्हटल्यानंतर मान 180 डिग्रीला फिरते, पटकन पाठीमागे वळून बघते ती. आणि तिला म्हणजे काही आपल्याला पाठी 90° फोन करायला गेलं तर आपल्याला त्रास होतो, तर ती पाठीमागे वळून बघतं, 180 मान पटकन वळून बघते आणि ॲटलीस्ट तिला काही होत नाही त्याच्यामध्ये. तसेच आता आपण नॉर्मल जर का बघायला गेलो तर एखादी घार बघितली आपण
आपल्या ते घारीचे प्रकार सुद्धा बरेच आहेत. तर त्याच्यामध्ये आता मी ब्राह्मणी काही घेत नाही इकडे, कारण ती जास्त करून पाण्याच्या जवळ असते म्हणून मी ती घेत नाही याच्यामध्ये. परंतु नॉर्मल घार जर का आपण बघितली तर पुढचा फोटो बघितला तर ही मला एकदा घार दिसली पण ती मला हसणारा चेहरा तिथं वाटला म्हणून मी हा फोटो मुद्दाम दाखवतो. नॉर्मल काईट आहे आपली, साधारणतः आपली दिसणारी काईट आहे आणि त्याच्यामध्ये हसते असं मला वाटतं म्हणून मी ती घेतली. जर का आकाशात घार उडत असेल तर बऱ्याच वेळेला कोणी राफ्टर आहे का, कोणी किंवा त्याचा ईगल आहे का, अशा प्रकारचं त्याच्यामध्ये द्विधा निर्माण होते. तर एक लक्षात ठेवायची गोष्ट की हिच्यात एक शेफ्टी आहे, ही ऍडल्ट घारीच्या याच्यामध्ये शेफ्टी ही साधारणतः तिला कर किंवा आतमध्ये कॉन्वेक्स रंगाची सॉरी रंगाची आकाराची ही शेफ्टी असते किंवा तिला फोर्क असा असतो. त्याच्यामुळे आकाशात उडताना ती पटकन आपल्याला कळते की ती कुठच्या प्रकारची कुठचा प्रकारचा पक्षी आहे. तो जर का फोर्क नसेल तर मग हा वेगळा पक्षी आहे, ही घार मात्र नाहीये हे मात्र ठामपणे कोणी सांगू शकतं. बाकी ते पॅरामीटर त्याचे वेगळे असू शकतात.